सध्या सोशल मीडियाचा जमाना आहे असं म्हणत सगळेच सेलिब्रिटी सोशल मीडियावर सतत ऍक्टिव्ह असतात. अनेक सेलिब्रिटींनाही त्यांच्या फॉलोअर्सची संख्या ही खूप महत्त्वाची वाटते. जितके अधिक फॉलोअर्स तितकी जास्त किंमत असं गणित या डिजिटल जगातील लोकप्रियतेसाठी मांडलं जातं. त्यामुळे फॉलोअर्सची संख्या वाढवण्यासाठी सोशल मीडियावर वारंवार असे सेलिब्रिटींचे प्रसिद्धीचे स्टंटही पाहायला मिळतात. इतके करूनही फॉलोअर्सची संख्या वाढवण्यासाठी सेलिब्रिटी सोशल मीडियावर पैसे देऊनही फेक फॉलोअर्स खरेदी करतात अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. ताज्या माहितीनुसार या प्रकरणी पोलीस लवकरच दीपिका पदुकोण, प्रियंका चोप्रा अशा काही बड्या स्टार्सची चौकशी करू शकतात. मुंबई पोलिसांनी 54 अशा कंपन्यांचा छडा लावला आहे ज्या पैसे घेऊन फेक फॉलोअर्स विकतात. मुंबई पोलिसचे जॉईंट कमिशनर विजय कुमार चौबे यांनी या प्रकरणी क्राईम ब्रांच आणि सायबर सेलचीही मदत घेतली आहे. अशा खोट्या फॉलोअर्सवर मुंबई पोलिसांची नजर पडली आहे. सोशल मीडियावर खोट्या फॉलोअर्स संदर्भातील तपास पोलिसांनी सुरू केलाय. हा तपास सुरू झाल्यापासून बरीच माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे. मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रँचच्या चौकशीमध्ये अभिनेत्री दीपिका पदुकोण, प्रियंका चोप्रा संदर्भात मोठा खुलासाही करण्यात आलाय. या दोन अभिनेत्रींबरोबरच इतर 10 सेलिब्रिटींची नावंही सर्वाधिक फेक फॉलोअर्स असणाऱ्या यादीमध्ये आहेत. मुंबई पोलिसांना आपल्या तपासात 176 हाय प्रोफाईल लोक सापडली आहेत ज्यांच्यावर पैसे देऊन फेक फॉलोअर्स खरेदी करण्याचा आरोप आहे. यात बॉलिवूड सेलिब्रिटींसह काही खेळाडूंचाही समावेश आहे. Scalp treatment. It is usually for, like, if you have a dry scalp, if you have dandruff. So you start with full fat yogurt. The yogurt helps hydrate the scalp and cool it down. I'm getting hungry. A teaspoon of honey. My secret ingredient. It's an egg. Apparently they're really good for your hair. I know. You keep it for 30 minutes and you wash it off with like baby shampoo or just like warm water. That's what the consistency should look like.